सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। पुन्हा एकदा सर्वोच्च सुनावणी लांबणीवर, महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर 23 ऑगस्टला सुनावणीची आहे शक्यता। मुंबई मराठी साहित्य संघाचे पुरस्कार झाले जाहीर। काश्मीर प्रश्नी युद्ध हा पर्याय नाही, आम्हाला शांतता हवी, दिवाळखोर पाकिस्तानी पंतप्रधानांची नरमाई। ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही, 92 नगरपालिकांच्या निवडणुकांवर आज होणार फैसला। नितीश कुमारांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला झालाय, 11 हल्लेखोरांना अटक करण्यात आली। सावधान, सरकार कॉर्पोरेट पेक्षा सर्वसामान्यांकडून जास्त कर वसूल करते, राहुल गांधींचा केंद्रावर गंभीर आरोप। उत्तरेकडील 8 राज्यात पावसामुळे हाहाकार, उत्तराखंडमध्ये पुरात अडकलेले पर्यटक, नद्यांनी ओलांडली या धोक्याची पातळी। पुन्हा एकदा क्रूड ऑइल $95 खाली उतरलंय, तर देशातील पेट्रोल डिझेलचे दर मात्र जैसे थेच। मनीष सिसोदियांना लुकआउट नोटीस पाठवलीच नाही, सीबीआयचं देण्यात आलंय स्पष्टीकरण। पारेक्षण क्षेत्रात खासगीकरणास चालना, राज्यांतर्गत मोठ्या प्रकल्पात स्पर्धात्मक निवेदनाची आठ आहे। शालेय अभ्यासक्रमात जवानांच्या शौर्यगाथा, राज्यात पुढील वर्षापासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आहे शक्यता। मी 2.5 वर्षात मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी पाहिलीच नाही, भाजपा नेत्यांसमोर संजय शिरसाटांचा थेट उद्धव ठाकरेंवर करण्यात आलाय निशाणा। तेलंगणा दौऱ्यादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली साऊथ दिग्गजांची भेट, ज्युनियर NTR आणि रामोजी राव यांचं केलं कौतुक। पुदिनांचा जीवाला धोका, पुदिनांच्या राईट हँडवर मोठा हल्ला झालाय, तर सहकाऱ्याच्या मुलीची देखील करण्यात आली आहे हत्या। गडकरींनी पुन्हा टायमिंग साधले, सरकार वेळेवर निर्णय घेत नाही हीच खरी समस्या। माझी सर्वात खराब गुंतवणूक म्हणजे, आनंद महिंद्रांचं राकेश झुंझुनवाला बाबत मोठं वक्तव्य। स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा शो पुन्हा एकदा रद्द करण्यात आलाय, पोलिसांनी परवानगी देण्यास दिली आहे नकार। काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड 20 सप्टेंबर पर्यंत प्रक्रिया सुरू, कार्यसमिती अंतिम तारीख ठरवणार। भाजपा आमदार अतुल सावेंनी मंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदेकडून 50 कोटी रुपये आणलेत, म्हणाले संजय शिरसाट। महाविकास आघाडी म्हणजे नाचाचा खेळ, त्यात विनायक राऊत, शहाजी बापू पाटलांची भोसरी टीका। पॉवरलिफ्टिंग क्षेत्र पोरक झालंय, व्यायाम महर्षी मधुकर दरेकर यांचं झालंय निधन। जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद आजपासून होतंय सुरू, तर सिंधूच्या गैरहजेरीत सेन श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार। आशिया कप स्पर्धेला काही दिवस शिल्लक।